जेव्हा तुम्हाला कुठेतरी टाईमवरच पोहोचायचं असतं ना, नेमकं त्याच दिवशी उशीर होणार. जसं की आज मला उशीर झाला आहे, 6:30 मला मीटिंग पॉईंटला पोहोचायचं होतं. 6:30 ॲक्च्युली, घड्याळ मागं आहे, तर 6:30 आणि मी अजूनही भक्ती शक्तीच्या अलीकडेच आहे, तर पटकनी मला मीटिंग पॉईंटला पोहोचायचं आहे. तर यस, तिथं पोहोचायचं आहे 6:30 हा 5-10 चालतं इकडे तिकडं. मी तिथे टाईमच्या आधी तर पोहोचतोच, पण त्याआधी तुम्हाला सगळ्यांना विचारतो, कसं काय यूट्यूब? मी तुमचा राहुल, तुमचं पुन्हा एकदा माझ्या यूट्यूब चॅनलवरती स्वागत करतो. हा 19 फेब्रुवारी जवळ येते, पण हा व्हिडिओ येईपर्यंत कदाचित शिवजयंती होऊन गेलेली असेल. आणि इथं बघा, मस्तपैकी सगळीकडे पूर्ण सजवलं आहे, छान केलं ना लाइटिंगचं डेकोरेशन वगैरे, सगळीकडे मस्त झेंडे वगैरे लावलेत. हा भक्तिशक्ती चौक माझ्या डाव्या हाताला तुम्हाला दिसेल शिवाजी महाराजांचा पुतळा, जो की तुम्ही खूपदा माझ्या व्हिडिओमध्ये पाहिला असेल, कारण माझ्या प्रत्येक राईडची सुरुवात इथूनच होते. चला आता पोहोचतो मी, कारण की टाईमच्या अलीकडे चालतो आहे मी, लेट झालं आहे ॲक्च्युली, उठायलाच लेट झालं. आणि हो, आज राईडला मी एकटा नसून माझ्यासोबत माझी वाईफसुद्धा आलेली आहे, तर तनया माझ्यासोबत आहे, तुम्ही तिला ओळखतातच. माझ्यासमोर बघू शकता विनयसुद्धा आला आहे, म्हणजे आपण टाईमवरती आहोत. ॲक्च्युली माझ्या घरापासून मीटिंग पॉईंट जास्त लांब नाही आहे, पण माझ्यामुळे कोणाला तरी वाट बघावी लागेल माझी, ते मला मान्य नाही, त्यामुळे मला प्रत्येक ठिकाणी टाईमच्या आधी पोहोचलेलं किंवा टाईमच पोहोचलेलं आवडतं. फायनली आपण वेळेत पोहोचलेलो आहे. मला वाटते दरवेळेसप्रमाणे मी आणि विनयच पहिला असेल. नाही नाही, आलेले दिसत आहेत रायडर्स, कदाचित ते दुसऱ्या ग्रुपचे पण असू शकतात, कारण की आमच्या ग्रुपमध्ये तर 11 रायडर्स आहेत आज. हां, आलेत रायडर्स. आम्ही सेकंड टाईम झाला आहे, 6:40, 6:30 आम्हाला इथे मीटिंग पॉईंटला पोहोचायचं होतं. तर हा जंक्शन पॉईंट आहे, हा रस्ता आपला पिंपरी चिंचवडला जातो आणि हा वाकड साईडला, पुणे साईडला जातो. तर कदाचित तुम्हाला हे लक्षात आलं असेल की कुठे आहे, तर यस, या ठिकाणी आपले सगळे रायडर्स आलेले आहेत आणि तनया पण आलेली आहे माझ्यासोबत, आणि इथे सगळे रायडर्स, अजून काही जण यायचे बाकी आहेत. ठीक आहे, भेटूया. आज संडे, कुठे चालू आहे, काय चालू आहे ते सगळं तुम्हाला सांगतोच, तर एकदा सगळ्यांशी भेटून घेतो आणि राईड सुरुवात करूया आणि मोटो ब्लॉगमध्ये भेटूया. चहा वगैरे पिऊन झाला. भरपूर रायडर्स असतात तिकडे, सायकलिंग ग्रुपसुद्धा आहे, त्यानंतर तो एक ग्रुप दिसतो रायडर्सचा आणि हा आमचा ग्रुप. ठीक आहे, चहा वगैरे झाला आहे, निघूयात आता. चला, फायनली सगळे रायडर्स आले आणि निघालोय. 6:30 मीटिंग टाईम होता आणि आता 7 वाजलेत, तर 7 निघालोय आम्ही. तर आजची राईड ही आमच्या येणाऱ्या मोठ्या राईडच्या प्लॅनिंगसाठी आजची राईड आम्ही ठरवली आहे. तर यस, एक 5-6 महिन्यानंतर एक आपली सगळ्यात मोठी राईड, प्रत्येक बायकरचं एक ड्रीम असतं, बस समजून जा. आणि तुम्हाला जर कळलं असेल तर नक्की कमेंट करा की मी कुठे जाणार आहे. तर यस, त्याच राईडच्या प्लॅनिंगसाठी आजची ही राईड आहे आणि टोटल 11 रायडर्स होते, पण 2 जणांचं कॅन्सल झालं. टोटल आता 9 रायडर्स आहेत आम्ही आणि आम्ही चाललो आहे पावना डॅमला. तर पावना डॅमला म्हणजे रेग्युलर जे ठिकाण आहे तिथे नाही चाललो आहे आम्ही, एक वेगळं ठिकाण आहे पावना साईडलाच, तिथेच सगळं डिस्कशन वगैरे होणार आहे. आणि कसं आहे, ती राईड आहे ती खूप मोठी राईड असणार आहे, तर डिस्कशन आपल्याला जास्त करावं लागणार आहे, म्हणजे सगळ्या गोष्टी प्रॉपरली झाल्या पाहिजेल, कारण त्या राईडमध्ये एकही गोष्ट चुकीची घडली तर पूर्ण राईड स्पॉईल होऊ शकते, तर त्याचीच काळजी घ्यायची. त्यामुळे आत्तापासूनच आमचं पूर्ण प्रिपरेशन चालू झालेलं आहे. ऑलरेडी आमचं खूप सारं डिस्कशन झालं आहे, पण कसं आहे, प्रत्येक गोष्ट क्लिअर होण्यासाठी समोरासमोर प्रत्येकाला भेटणं गरजेचं आहे, त्यामुळेच आजची राईड आहे. मला कालच मुंबईला पोहोचायचं होतं, पण आजची ही डिस्कशन राईड असल्यामुळे मी
कालची राईड स्किप केली, पण आज ही राईड कम्प्लीट झाल्यानंतर मी तसंच मुंबईला चाललो आहे, कारण रिटर्न मी घरी जाणार नाही आहे, त्यामुळे मी काल रात्रीच पूर्ण फ्युल अप वगैरे करून ठेवली बाईक आणि आज निघालो आहे आपण राईडला. सकाळ सकाळ अशी राईड करायला भेटली ना की भारी वाटतं, आणि प्रत्येक संडेला मॉर्निंगला राईडसाठी उठायला ना खूप भारी वाटतं. पण आज काय झालं काय माहिती, ॲक्च्युली काल रात्री मी व्हिडिओ एडिट करत बसलो होतो आणि झोपायला मला 1:30 वाजला, त्यानंतर मी व्हिडिओ रेंडरिंगला टाकला आणि तसंच झोपून गेलो, व्हिडिओ रेंडरसुद्धा झाला नाही आणि काहीच नाही. तर आज व्हिडिओ येणार होता तोसुद्धा आला नाही, तो उद्या येईल. आजचा संडे, उद्या मंडे, मंडेला व्हिडिओ येईल आपला. तर तुम्ही सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करा, कारण की येत्या काळामध्ये भरपूर साऱ्या राईड्स येणार आहेत आणि खूप धमाल आपल्या चॅनलवरती होणार आहे. वाव, सुंदर असा सनराईज आपल्या मिररमध्ये आपल्याला दिसतो आहे. काश मी त्या साईडला कुठेतरी गेलो असतो आणि हा सनराईज मला समोरून पाहायला भेटला असता, पण ठीक आहे. तसंही लोणावळा साईडला सनसेटसाठी जास्त वेळ जातो, पण लोणावळ्यातनं जो सनसेट दिसतो तो खरंच खूप छान दिसतो. मागे मी लास्ट संडेला जी राईड केली त्याच्या आधी मी सॅटर्डेला टायगर पॉइंटला गेलो होतो वाईफसोबत सनसेट बघण्यासाठी. मस्तपैकी कॉर्न भजी वगैरे खाल्ले, त्याचा व्लॉग मी बनवला नाही कारण की एक स्वतःचा सुद्धा वेळ आपण घालवला पाहिजे, म्हणून प्रत्येक गोष्ट आपण सोशल मीडियावरती अपलोड नाही करू शकत. पण आज सनराईज आपल्याला बघायला भेटतोय, तोही अपोजिट साईडने. आणि जिथे आम्हाला पोहोचायचं आहे त्या रिसॉर्टवरती, तो रिसॉर्ट 9 वाजता ओपन होतो आणि आम्ही 9 आधीच पोहोचणार आहे, पण ठीक आहे बघूया. तिथे पोहोचल्यानंतर डिस्कशन तर चालू होईल. सनराईज आपल्याला बघायला भेटतोय, वाव. माझ्यासोबतचे जेवढे रायडर्स आहेत ते सगळे वर्किंग आहेत, पण राईड म्हटलं ना की सकाळी लवकर उठून तयार. ॲडव्हेंचर बाईकचा हा एक फायदा आहे, तुम्ही इझिली सॅडलिंग करू शकता. आणि हा लँडस्केप म्हणजे खूप सुंदर असा. जास्तच खराब आहे त्या रस्त्यामध्ये मध्ये, आणि फायनली आपण आपल्या डेस्टिनेशनपर्यंत येऊन पोचलो आहे. अजून रिसॉर्ट आला नाही आहे, पण पवना डॅम आलेला आहे, पवना डॅमपर्यंत येऊन पोचलो आहे आपण. यार हे खड्डे बघून असं वाटतं आपल्याकडे पण ॲडव्हेंचर बाईक पाहिजे. म्हणजे तुम्हाला आता आपल्या या रस्त्यांवरती जर बाईक चालवायची असेल ना तर ॲडव्हेंचर बाईक मँडेटरी आहे. चांगल्या रस्त्यानंतर एखादा खड्डा येणारच, आणि या गाडीवरती या बाईकवरती तो खड्डा चुकवणं, आणि जर नाही सुटला आणि जर बाईक खड्ड्यामध्ये गेली तर मग चांगलाच झटका बसतो. वाव भारी दिसत आहे ना, दुखं दुखं. माझ्यासोबत पिलेन आहे त्यामुळे जास्त मी गाडी झुकू नाही शकत आहे, कॉर्नरिंग जास्त करू शकत नाही कारण स्लिप व्हायचे चान्सेस जास्त असतात, त्यामुळे आपल्याला सेफ चालवायची आहे बाईक. पाहुण्याचा टॉप व्ह्यू दिसेल आता.
ते पवनो डॅममुळे आठवलं, इंजिनिअरिंगला असताना आहे ना आमची इंडस्ट्रीयल व्हिजिट आली होती पवनो डॅमलाच, आणि तेव्हा मी आलो नव्हतो कारण की माझ्या घरापासून हे अंतर खूप जवळ होतं, आणि आमच्या ज्या टीचर होत्या ज्या माझ्या शिक्षिका होत्या त्यांचं म्हणणं असं होतं की तो कॉलेजला ये आणि कॉलेजवरून मग आपण पवनो डॅमला जाऊया. मी म्हटलं नाही, मी डायरेक्ट पवना डॅमला येतो कारण माझ्या घरापासून पवना खूप जवळ आहे, जेवढ्या वेळात मी कॉलेजला पोचेल तेवढ्या वेळात मी पवनाला पोचेल. पण मग मी कॉलेजला काय येऊ, कॉलेजला येऊन पुन्हा पवनाला डॅमला यायचं आणि पुन्हा पवना डॅमवरून कॉलेजला जाऊन मग घरी जायचं, एवढं करण्यापेक्षा मी डायरेक्ट पवना डॅमला येतो ना. आणि इंजिनिअरिंगला असताना काय आपण काय लहान नसतो, माझ्याकडे लायसन होतं, सगळ्या गोष्टी होत्या. मी म्हटलं मी बाईक घेऊन येतो कारण माझ्या घराजवळ आहे, मी का फुकट बसने येऊ, वेळही घालू आणि सगळंच. त्या एका गोष्टीमुळं माझी ओरल बॅग ठेवली होती. म्हणजे मला काय वाईट नव्हतं वाटत, म्हणजे वाईट नाही वाटलं मला त्या गोष्टीचं, पण हां आठवलं, वाटलं तुमच्यासोबत शेअर करावं. आम्ही येऊन पोचलो आहे लोहगड बोट क्लबला. डेस्टिनेशनला येऊन पोचलो आहे, 9 वाजता ओपन होतं, आम्ही खूप लवकर आलो आहे, 7:30 आले. ही अशी काहीशी आजची लाईनअप आहे आणि टाईम झाला आहे 7:49. 7 वाजता आम्ही निघालो होतो मीटिंग पॉईंटपासून, 50 मिनटामध्ये आम्ही इथे पोचलो. तर आजची राईड खूप शॉर्ट होती, तर येस आता डिस्कशन वगैरे होईल, त्यानंतर ब्रेकफास्ट वगैरे होईल आणि त्यानंतर मी इथून जाणार आहे पनवेलला ताईकडे, कारण की मला कालच जायचं होतं पण आजच्या राईडमुळे मी ते कॅन्सल केलं होतं. ठीक आहे, करू आता ब्रेकफास्ट आणि मग निघूयात मुंबईला. टाईम झाले 10:15 आणि ब्रेकफास्ट वगैरे करून झाला आणि आता इथून निघालो आहे. हे सगळे चालले आहेत लोणावळ्याला आणि मी तसाच पुढे जाणार आहे पनवेलला. मागच्या व्हिडिओमध्ये तुम्ही पाहिलं असेल, हां एकदम लाऊड एक्झॉस्ट आमच्या ग्रुपमध्ये फक्त ह्याचाच आहे भाई, असला डेंजर आवाज आहे ना, तुम्हाला पण माझा आवाज येत नसेल. हा समोर जो बघताय तो लोहगड, या साईडला लोहगड, या साईडला तुंग, म्हणजे पूर्ण सह्याद्री इथनं दिसते आपल्याला. भरपूर पब्लिक असतं यार विकेंडला इकडे पवना डॅम कॅम्पिंगसाठी, किंवा हे विलाज वगैरे भरपूर आहेत इकडे, त्यामुळे भरपूर सारं पब्लिक असतं इकडं आणि सगळं पुणे मुंबईचं पब्लिक. हा आपलं काय नाही, संडेला राईड, दुपारनंतर शॉप. मला जिथे पोचायचं आहे पनवेलला ते आहे 67 किलोमीटर, इथून दाखवतो 1 तास 53 मिनटं, म्हणजे लोणावळ्यामध्ये भरपूर ट्रॅफिक आहे. काल मी पाहिलं होतं तर 1/2 तास कमी दाखवत होतं मला आणि आज मला कंप्लीट 2 तास दाखवते. हा कवर करावं लागेल, बापरे इथंच ट्रॅफिक. आईला इथं पण ट्रॅफिक. मेंढी
या फोर व्हीलरने ना सगळी घाण केली यार. काय सिनिक व्ह्यू आहे यार. आणि कुठून कुठून आलोय काय माहिती, गुगल मॅपने आणलंय तसं आलोय. आणि हा आपला नॅशनल हायवे पुणे मुंबई, खालून यू टर्न दाखवतोय. भारी अशा नवीन रोडवरती बाईक चालवायला आहे ना, मजा येते. अच्छा ओ भाई, कुठून चाललोय, दोनजे गाव लोणावळा वरतून. कन्फ्युजिंग आहे यार, किती धुळे. पूर्ण हायवे क्रॉस करून आम्ही गावागावातून आतल्या रोडने चाललोय. आणि या साईडला आय थिंक प्रतीक पंढरपूर पण आहे. इथे मला मॅपवरती पण दाखवलं होतं काल, बघूयात आपल्याला रस्त्यामध्ये दिसलं तर दाखवतो मी तुम्हाला. आणि फायनली येऊन पोचलो लोणावळ्यामध्ये. बाकी सगळे रायडर्स रिटर्न गेलेत पुण्याला आणि आता मी चाललोय मुंबईला. आता तिथे तर मी कामानिमित्तच चाललोय, त्यामुळे तुम्हाला दाखवण्यासारखं असं काही नाही आहे. चला तर मग मी आता तुमची रजा घेतो, पुन्हा भेटूया नवीन व्हिडिओसोबत. तोपर्यंत व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि नोटिफिकेशन ऑन ठेवा, म्हणजे तुम्हाला नेक्स्ट व्हिडिओ आलेला लगेच कळेल. चला तर मग पुन्हा भेटूया नवीन व्हिडिओसोबत. तोपर्यंत मस्त राहा, मस्त फिरा. गुड बाय.